ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, माया मुग्धे जिवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जिवेरे कृपाय कैला कृष्ण वेद पुराण। स्मृतिभ्रष्ट किंवा मायामुक्त जीवांना किंवा बद्ध जीवांना त्यांच्या परमेश्वराशी असणाऱ्या संबंधाचे विस्मरण झाले आहे आणि जीव हे भौतिक कार्य करण्यातच मग्न झाले आहेत। जीवांचे विचारशक्ती अथवा भावना आध्यात्मिक दिव्य जगदाकडे कळवण्यासाठी कृष्ण द्वैपायन व्यासांनी विपुल वैदिक साहित्य दिले आहे। सर्वप्रथम त्यांनी वेदांचे चार विभाग केले, नंतर त्यांचे विश्लेषण पुराणांमध्ये केले आणि अल्पबुद्धी लोकांसाठी त्यांनी महाभारत लिहिले। बघा, अल्पबुद्धी बघतलं ना, अल्पबुद्धी लोकांसाठी त्यांनी काय लिहिले, महाभारत लिहिले। महाभारतामध्येच भगवद्गीता सांगण्यात आली, यानंतर संपूर्ण वैदिक साहित्य सारांश रूपात वेदांत सूत्रामध्ये सांगितले आणि भावी मार्गदर्शनासाठी वेदांत सूत्रावर सहज आणि सुंदर अशी श्रीमद भागवत नामक व्याख्या लिहिली। या वैदिक शास्त्रांचे चिंतन मनन आणि अध्ययन करण्यामध्येच आपण आपले मन गुंतवले पाहिजे। ज्याप्रमाणे भौतिकवादी लोक मनोरंजनासाठी किंवा विरंगुळण्यासाठी वर्तमानपत्रे कादंबरी इत्यादी अनेक प्रकारच्या जडवादी साहित्याचे वाचन करतात, त्याचप्रमाणे आपण आपले मन व्यासदेवांनी दिलेले ग्रंथ साहित्याकडे वाचवण्याकडे वळवले पाहिजे आणि असे केल्यानेच आपण मृत्यूच्या अंतिम क्षणी भगवंतांचे स्मरण करू शकतो। भगवंतांनी सुचवलेला हा एकच मार्ग आहे आणि त्यांच्या यशाच्या खात्रीबद्दल भगवंत सांगतात की याबद्दल मुळीच संदेह नाही। तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच मयार्पित मनोबुद्धीर ममो वैश्य शश्य संशय। म्हणून अर्जुन, तू नित्य माझे कृष्णरूपामध्ये चिंतन करून युद्ध करण्याच्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे। तुझे कार्य मला अर्पण केल्याबद्दल आणि मन व बुद्धी माझ्यावर केंद्रित केल्यामुळे तू निसंदेह माझी प्राप्ती करशील। कोणाची प्राप्ती केली? अर्जुनाने श्रीकृष्णाची। अर्जुनाने त्याच्या कर्तव्याचा त्याग करून फक्त भगवंताचे स्मरण करावे असे त्याला सांगत नाहीत। भगवंत कोणतीही अव्यवहार्य गोष्ट कधीच सांगत नाही। या भौतिक जगामध्ये शरीराचे पालन पोषण करण्यासाठी प्रत्येकाला कर्म हे केलेच पाहिजे। कर्मानुसार मानवी समाजाचे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार वर्णांमध्ये विभाजन करण्यात आले। ब्राह्मण किंवा बुद्धिमान वर्ग एका विशिष्ट प्रकारचे कर्म करतात। क्षत्रिय किंवा प्रशासकीय वर्ग हा एका प्रकारचे विशिष्ट कर्म करतात आणि व्यापारी व कामगार शूद्र हा वर्ग त्यांचे विशिष्ट प्रकारचे कर्म करतात। मानवी समाजामध्ये जरी कोणी कामगार व्यापारी प्रशासक किंवा शेतकरी असेल अथवा उच्चवर्णीय साहित्यिक वैज्ञानिक किंवा धर्मशास्त्र निपुण असला तरी त्याला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी कर्म करावेच लागते। बघा, स्वतःचे अस्तित्व टिकवायचं असेल तर चांगले कर्म करा। यासाठीच भगवंत अर्जुनाला सांगतात की त्याने त्याच्या कर्तव्याचा त्याग करण्याची गरज नाही तर त्याचे पालन करतानाच भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करणे आवश्यक आहे।
बघा, संसार टाकून कधी परमार्थ करू नये. संसार करून संसारातच परमार्थ करावा. जर एखाद्याने स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करतेवेळी श्रीकृष्णांचे स्मरण करण्याचा सराव केला नाही, तर त्याला मृत्यूसमयी भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करणे शक्य होणार नाही. श्री चैतन्य महाप्रभू हेच सुचवतात. ते सांगतात की कीर्तनीय सदाहरी, प्रत्येकाने भगवंताच्या नामस्मरणाची सवय लावली पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला उपदेश, माझे स्मरण कर, आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेला उपदेश, नित्य भगवान श्रीकृष्णांचे नामस्मरण करा, हे दोन्ही सारखेच आहेत. यामध्ये भेद मिळणार नाही, कारण कृष्ण आणि त्यांचे दिव्य नाम हे एकच आहेत. परम सत्याचे स्तरावर नाम आणि नामी यामध्ये काहीच फरक नाही. म्हणून नित्य दिवसातील 24 तास भगवंताचे नामस्मरण करून त्यांचे चिंतन करण्याचा अभ्यास केला पाहिजे. तसेच आपल्या जीवनातील सर्व कर्मे अशा रीतीने केली पाहिजेत की आपण त्यांचे नित्य स्मरण करू शकू. हे कसे शक्य आहे? तर आचार्यजन या बाबतीत पुढील प्रमाणे उदाहरण देतात. जर एखादी विवाहित स्त्री परपुरुषावर आसक्त असेल, किंवा एखादा पुरुष स्वतःच्या पत्नी व्यतिरिक्त परस्त्रीवर आसक्त असेल, तर या प्रकारची आसक्ती अत्यंत प्रबळ असते आणि व्यक्ती आपल्या प्रियतमाबद्दल सतत चिंतन करीत राहतात. अशी पत्नी ज्यावेळी आपली नित्य गृहकृत्य करीत असते, तेव्हा सुद्धा ती आपल्या प्रियकराला कसे भेटावे याबद्दल चिंतन करीत असते. वस्तुत ती स्वतःची गृहकृत्य इतक्या काळजीपूर्वक करीत असते की तिच्या पतीला सुद्धा तिच्याबद्दल संशय निर्माण होऊ नये. याचप्रमाणे आपण आपले परमप्रिय श्रीकृष्ण यांचे सतत चिंतन केले पाहिजे, आणि त्याचबरोबर आपले भौतिक कर्मसुद्धा योग्य व्यवस्थित रीतीने पार पाडले पाहिजे. पण यासाठी उत्कट प्रेमभाव असणे आवश्यक आहे. आपल्याला भगवंताबद्दल उत्कट प्रेम असेल तरच आपण आपले कर्म योग्य रीतीने करू शकतो व तसेच त्यांचे नित्य चिंतनही करू शकतो. परंतु अशा उत्कट प्रेमाचा विकास आपण केला पाहिजे. उदाहरणार्थ अर्जुन सतत श्रीकृष्णांचे चिंतन करीत होता, श्रीकृष्णांचा नित्य सहचर होता, त्याचप्रमाणे तो युद्धातही होता. श्रीकृष्णाने त्याला युद्ध त्याग करून ध्यानधारणेसाठी अरण्यात जाण्याचा सल्ला दिला नाही. जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी योग पद्धतीचे अर्जुनाला वर्णन केले, तेव्हा अर्जुन म्हणतो की या योग पद्धतीचे पालन करणे हे आपल्या अवाक्य पलीकडे आहे. अर्जुन वाच, योयम योगसत्वया प्रोक्तः सामेन मधुसूदन एतस्यहं शाहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिराम. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, ज्या योग पद्धतीचे वर्णन तुम्ही केले आहे ते अव्यवहार्य आणि असह्य वाटते, कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे. पण भगवान सांगतात, योगिनामपि सर्वेषां मद्गते नांतरात्मन श्रद्धावान भजते यो मान
समे युक्ततमो स्मतः। सर्व योगी जनांमध्ये जो दृढ श्रद्धापूर्वक सदैव माझ्यामध्ये निवास करतो, माझीच चिंतन करतो आणि माझीच दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो योगाद्वारे माझा अत्यंत निकट संबंधी होतो आणि असा हा योगी सर्व योगांमध्ये श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे। म्हणून जो भगवंतांचे निरंतर स्मरण करतो तो सर्वश्रेष्ठ योगी, ज्ञानी तसेच सर्वश्रेष्ठ भक्तही आहे। पुढे जाऊन भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुन हा क्षत्रिय असल्यामुळे तो युद्ध टाळूच शकत नाही, पण जर त्याने श्रीकृष्णांचे चिंतन करीत युद्ध केले तर तो मृत्यूसमयी श्रीकृष्णांचे चिंतन करू शकेल। मात्र यासाठी मनुष्याने परमेश्वराच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये शरणागत होणे आवश्यक आहे। वास्तविकपणे आपण आपल्या शरीराद्वारे कार्य करीत नसून मन बुद्धीद्वारे करीत असतो। म्हणून बुद्धी आणि मन जर निरंतर भगवंतांचे चिंतनामध्ये संलग्न केले तर स्वाभाविकपणे सर्व इंद्रियेसुद्धा भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न होतात। वर करणी पाहिल्यास इंद्रियांची कार्य सारखीच दिसतात, पण त्यामागील भावना निराळी असते। मन आणि बुद्धीला भगवंतांच्या चिंतनात कसे संलग्न करावे याबद्दल भगवद्गीता शिकवते। अशा प्रकारे संलग्न झाल्याने मनुष्य भागवत धामात प्रवेश करू शकतो। जर मनाला श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये मग्न केले तर सर्व इंद्रिये आपोआपच त्यांच्या सेवेमध्ये मग्न होतात। श्रीकृष्णांच्या चिंतनात पूर्णपणे संलग्न होणे ही एक दिव्य कला आहे आणि हेच भगवद्गीतेचे रहस्यही आहे। आधुनिक मानवाने चंद्रावर जाण्यासाठी खडतर परिश्रम केले आहे, पण त्याने स्वतःचा आध्यात्मिक उद्धार करण्यासाठी काहीच खडतर प्रयत्न केले नाही। जर एखाद्या पुढे 50 वर्षा इतके आयुष्य असेल तर त्याने असाच अल्प समयी पुरुषोत्तम श्री भगवान यांचे चिंतन इत्यादी करण्यासाठी आवश्यक अभ्यास आणि त्यांचा विकास करण्यामध्ये स्वतःच संलग्न केले पाहिजे, हाच भक्ती मार्ग आहे। श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चन वंदन दास्यम सख्यात्मनिवेदनम या 9 विधींपैकी सर्वात सोपी म्हणजे श्रवण। श्रवणम किंवा साक्षात्कारी व्यक्तीकडून भगवद्गीतेचे श्रवण करणे ही आहे। यामुळे मनुष्य परमेश्वराचे चिंतन करण्यास प्रवृत्त होऊ शकेल। अशा स्मरणामुळे भगवत चिंतन सुलभ होते आणि देह त्यागानंतर मनुष्याला असे दिव्य शरीर प्राप्त होऊ शकते की जे भगवंताच्या सान्निध्यात राहण्यास उपयुक्त असेल। भगवंत पुढे सांगतात, अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्य गणिमा परमं पुरुषं दिव्यं याति पार्थनुचिन नुचिंतनय। हे अर्जुना, जो पुरुषोत्तम श्री भगवान माझे म्हणून माझे ध्यान करतो, ज्याचे मन दृढ निश्चयाने विचलित न होता माझे चिंतन करण्यास संलग्न झाले आहे तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो। हा मार्ग अधिक खडतर नाही, तरीसुद्धा मनुष्याने अनुभवी व्यक्तीकडून ज्ञान घेणे आवश्यक आहे। त्यालाच आपण गुरु म्हणतो, गुरुकरण म्हणतो। तद्विज्ञानार्थ व गुरुमेवास भिगच्छेत, जी व्यक्ती या पद्धतीचा अवलंब करीत आहे अशा व्यक्तीचा एखाद्याने आश्रय घेणे आवश्यक आहे। मन हे सतत एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे धावत असते,
परंतु मनुष्याने स्वतःचे मन नित्य भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांच्या नामावर एकाग्र करण्यासाठी अध्ययन केले पाहिजे. स्वभावतः मन हे चंचल असल्याने इकडे तिकडे धावत असते, पण ते श्रीकृष्णांच्या दिव्य नामध्वनीवर स्थिर होऊ शकते. याप्रमाणे मनुष्याने परमं पुरुषम किंवा आध्यात्मिक जगातील पुरुषोत्तम श्री भगवान यांचे ध्यान करून त्यांची प्राप्ती करावी. अंतिम साक्षात्कारासाठी किंवा अंतिम ध्येयप्राप्तीसाठीचा मार्ग आणि साधनेबद्दलचे ज्ञान भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे, आणि या ज्ञानाची द्वारे सर्वांसाठी उघडी आहेत. येथे कोणालाही आडकाठी नाही. सर्व श्रेणींमधील लोक भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करून त्यांची प्राप्ती करू शकतात, कारण त्यांचे चिंतन करणे ही त्यांच्याबद्दल श्रवण करणे हे सर्वांनाच शक्य आहे. भगवंत पुढे सांगतात, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आत्ता या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय श्री कृष्ण.